सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याने भाजपचे 7 नगरसेवक पळवून त्यांनी महापालिकेची सत्ता काबीज केली आणि त्याची चर्चा संपूर्ण राज्यात रंगली. आता तसाच काहीसा सांगली पॅटर्न जळगावमध्ये राबवला जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता पुन्हा एकदा भाजपला आपला होम ग्राउंडवर जोरदार धक्का देण्याची तयारी दर्शवल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या ताब्यात असलेली जळगाव महानगरपालिका आता सांगली पॅटर्न राबवून राष्ट्रवादी शिवसेना यांचा झेंडा फडकवण्यात यशस्वी होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून या मोहिमेस भाजपची जवळपास 27 नगरसेवक शिवसेना राष्ट्रवादीच्या गाळाला लागली अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपच्या गटात एकच खळबळ उडाली आहे. 57 सदस्य असलेल्या भाजपकडे सध्या महापौरपद आहे. येत्या 2 दिवसात नव्या महापौरांची निवडणूक होत आहे. त्यामुळे भाजपचे काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याचं दिसून येत आहे. भाजपचे बंडखोर नगरसेवकांनी सहलीला सुरुवात केली असून या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि सुरेशदादा जैन यांची भेट घेतल्याची सुद्धा माहिती मिळत आहे. भाजप नगरसेवक जर सेनेच्या गटाला गेले तर शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल. गेल्या 5 वर्षात खळ तर जळगाव जिल्ह्यात तोडीफोडीचं इनकमिंगचं राजकारणात गिरीश महाजन यांनी केलं असून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत सत्ता आणली मात्र या सत्तेत सुरुंग लागला असून भाजपला धक्का देण्यासाठी राजकारणातील कट्टर विरोधक असलेले खडसे आणि सुरेश जैन हे एकत्र येत असल्याचे संकेतही मिळत आहेत. या 2 शक्ती जर एकत्र झाल्या तर आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका आणि भविष्यात लोकसभा विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला मोठं आव्हान ठरण्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटॉप न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.